मित्रांनो हा आठ साली लावलेला ऊस आहे सहा बाय दोन लावलेला आहे ला साधारण दीड एकराचा हा प्लॉट आहे आता पाहू शकता साडेचार महिन्यामध्ये हा ऊसाची गाडी जी आहे ती किती चांगल्या पद्धतीने झालेली आहे ग्रोथ याची साधारण गुंट्याला तीन टनाचं ॲव्हरेज ठेवायचं आहे त्यामुळे खूप चांगली निगा राखली जाते तर यामध्ये आता चार महिन्यानंतर हाऊस फोडलेला आहे फोडल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची काय काळजी घेतलेली आहे की जी ड्रिप इरिगेशन असते ती आपण खाली ठेवतो तर हा बेड जो आहे अडीच फुटाचा तयार झालेला आहे त्याच्यावरती ड्रिप इरिगेशन ठेवलेली आहे अशा पद्धतीनं आणि त्याच्यावर हे अशा खुट्ट्या मारलेल्या आहेत ताकी ड्रीप ड्रिप जे आहे ते खाली पडत नाही जेव्हा तुम्ही हा पाला काढून घेता हा हवा खेळती राहण्यासाठी तेव्हा ड्रिप ही खाली घेतली तरी चालते सध्याला मुळ्या ज्या आहेत त्या छोट्या असतात बेडवर असतात त्यामुळे ही ड्रिप जी आहे mm ती -hmm. वरती पाहिजे आणि याला डबल ड्रिप आहे मित्रांनो दोन्हीकडून पाणी पडते एक पलीकडे आहे एकीकडे एक आहे दोन्हीकडे ड्रिप असल्यामुळे फायदा होतो की दोन्ही साईडची ग्रोथ चांगली राहते आणि एखाद्या साईडची ट्रीप चॉकअप झाली तरी पाणी पडत राहते त्यामुळे हे अतिशय फायद्याचं आहे मित्रांनो जेव्हा तुम्हाला जास्त उत्पादन काढायचं असतं तर अशा पद्धतीचं नियोजन पाहिजे मित्रांनो तर तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन कट वाटते हा प्लॉट कसा वाटला मित्रांनो आणि चॅनल पण सबस्क्राईब करा